शीतल अगं जरा ब्लाउज पीस तर घेऊन ये. हा आणते आणते. एक डझन भर आहेत बघ. ठीक आहे. आणि काय करायचंय? काय नको, जरा बैठ इथं. दोन दिवस लग्न आलंय तुझं. काकी या. काय ग? ही काय म्हणत होती? मी कधी काय म्हणाले? बोल की. अगे काय ते स्पष्ट बोल की. उगाच एकमेकावर ढकलू नका. तू बोल ग. काकी शीतलला मेहंदी काढायची ना. मग काढा की. आम्ही सगळे काय म्हणत होतो की मेहंदीचा कार्यक्रम करायचा. म्हणजे? हो म्हणजे सगळ्यांनी जमायचं एकत्र, गाणी गायची आणि नाचायचं. आणि मेहंदी ते काढत काढत करायचं. संगीत म्हणतात याला. नको बया, आपल्याकडे कुठं अशी रीत आहे? काकी रेणू दो ना. हो ना काकी. प्लीज काकी. प्लीज 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 काकी. प्लीज प्लीज माझ्यासाठी. प्लीज काकी. प्लीज काकी. प्लीज तू तरी सांग की. अग तर मी काय सांगू. प्लीज काकी. प्लीज प्लीज प्लीज. अक्का हो असू दे की. करू जरा पूर्ण मज्जा. बर बाई होऊन दे तुमच्या मनासारखं. बस बाबा दमलो आता. आणि उगाच काम सांगायचे नाहीत मला. इतक्या दमलस अजून तुला आमची लय काम करायचे. आता कसली काम? अरे आज संध्याकाळी मेहंदीचा प्रोग्राम आहे ना. संगीत त्याची तयारी कोण करणार? मै हू ना. सौऱ्या कशाला पाहिजे? संगीताची सगळी जबाबदारी मी करतो. शीतल मेहंदीन नीट नाव काढा बर का फौजेंचा. आणि काळजी घ्या, मेहंदी पुसली नाही गेली पाहिजे आणि रंग पण चढला पाहिजे. नाही तर ऐन लग्नात रंग फिका पडायचा. फौजीच्या नावाची मेहंदी काढणार आहे ती तर रंगणारच आणि समोरच्याला फिकच पाडणार. आजा हे गे पत्रिका. मी आज नाही वाटणार का आपलं. अरे सांगशील का आता? मला मुलीच्या घरातले काम आहेत ना. तुला कसली काम? अरे मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि आज संगीताचा बी कार्यक्रम आहे. या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर आहे. होय काय? हो म्हणजे तिकडले मजा असणार आहे आज. मी काय म्हणतो आपण बी करायचं का कार्यक्रम? राहुल्या आपण याला मेहंदी काढू आज. हॅलो मी नसतो काढत मेहंदी बिंदी. अरे फौजी आपण फौजी. काका लय बोरे हे. राहुल्या आपण जाऊ तिकडं. हा सगळी असतील तिकडं. मग काय तर शीतलच्या मैत्रिणी बी आहे ती. लय मजा येणार राय. ए तुम्ही दोघं तिकडे जाणार आणि मी काय करायचं? तू बस घरात भाज्या निवडत. लय बोल नको भाज्या निवडत. आपण एक काम करू की मग. आपण आपल्या इथं कार्यक्रम करू. हा करू की आपल्या इथं कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला येणार कोण? तुझे ह्या चार मशी. राजा लग्नात पुरी असल्याशिवाय मज्जा नसती. ए राहुल्या हो मशीन बाहेर घाल की तेवढी. घालतो बघितलंस. ऐक आपण एक काम करू. दोन्ही बी घरातलं ना
एकत्र कार्यक्रम करू. तुझ्या ठेवलंय असं असतोय कुठं? नवरा स्वतःच्या घरचा कार्यक्रम सोडून नवरीकडे जातोय. नाही नाही मी नाही जाणार आणि तुम्ही पण नाही जायचं. जीजी तुम्ही माझी साडी फाल पिकला टाकून येते लवकर ये. होय पुष्पा. अगं ते शीतलच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला ना सातारवरून एक पोरगी बोलावली 5,000 रुपये देऊ. यासमीन आणि ती पोरगी सगळ्याला मेहंदी काढणार आहे ती. आपण पण कार्यक्रम घेऊया की ग? म्हणजे हे तबी खर्च वाढायचा. हा बघू घेऊ की. आज्या तुझ्या मेहंदीचा कार्यक्रम शीतल बरोबर होणार. कस आय अग फक्त मेहंदीचा कार्यक्रम नाही काय तर संगीताचा बी कार्यक्रम आहे तिथं. मी काय म्हणतो आपण सगळ्यांनी दोन्ही कार्यक्रम एकत्र केलं तर आपण सगळी मिळून संगीताच्या कार्यक्रमाला जाऊया की? आपण कशाला जायचं त्यांच्या कार्यक्रमाला? अहो मामी त्यांच्या कार्यक्रमाला कुठं, आपण सगळी मिळून करू ना. म्हणजे तेवढा आपला खर्च वाचल ना. नाही नाही आपण घेऊ शकतो की कार्यक्रम, पण आता आपल्याकडे माणसंच कमी आहेत ना. माझी जेडी असती तर अशी मेहंदी काढली असती का नाही ही बोलूच नका. आता आपण बी घेतला असता कार्यक्रम पण तशी मजा येणार नाही ना. आणि रावल्या म्हणते ती बी बरोबर आहे, एकाच गावात लगीन आहे म्हणल्यावर डबल खर्च कशाला करायचा. आपण तिकडे जाणं शोभते का आपल्याला? हाय का आता न शोभला काय झालं? समजे जण मिळून कार्यक्रमाला जाऊ. रावल्या सांग त्यांना आम्ही समजे जण मिळून येतो कार्यक्रमाला. हा सांगतो. या भैया. बर बोला आई अजून काय करायले? हे सगळं त्या गोणीत भरायचंय. डन ये. बोल. संगीताचा कार्यक्रम ठेवलाय घरी आणि आम्हाला सांगितलं पण नाही. ते पोरीने ठरवलं मग नाही कसं म्हणणार म्हणून कोण काय बोललं नाही. अच्छा मग मेहंदीत नाव कसं लिहिणार आहे माझं बघ. अजून काय काय करणार आहेस? काय नाही. शीतले हा काय झालंय ग? काय नाही एवढंच खाली न्यायचंय. मास तोडक का बोलतीस? सॉरी सॉरी ते जरा कामात होते ना म्हणून. तू सांग तुझं काय चाललंय? रात्री येणार मी तिकडं. तू कसं काय येणार? अरे यो नवरीकडचा कार्यक्रम आहे. तुझी इच्छा असेल तर येईन मी. बर या हा पाहुजी मी वाट बघते. आलोच.
दोस्त आज की रात को रंगीन बनाने आया हूँ आपका रावल्या ताटे। आज शीतल के मेहंदी का संगीत है और आज बहुत ही खुशी का दिन है और एक खुशी का दिन डबल होने वाला है क्योंकि यहाँ पर आने वाला है मेरा दोस्त आजा। नमस्कार युका या की नाही आता असा अचानक कार्यक्रमात येणं बरं वाटत नाही पण अहो असं काय बोलताय आपल्या घरातलाच कार्यक्रम आहे म्हणूनच तर आले मी आता तिकडे वेगळा मेहंदीचा कार्यक्रम करायचा इकडे वेगळा मेहंदीचा कार्यक्रम करायचा म्हणून म्हणलं आपण एकत्रच कार्यक्रम करायचा म्हणजे आनंद कसा दुप्पट वाढतोय ना असा एकत्र कार्यक्रमातच तर दोन कुटुंब जवळ येतात ती कोण सातारची पुरगी बोलवली पण मेहंदी काढायला वय बया मोर काढलाय बया हातावर हा तर भाइयो और भाई लेडी जो आज अजय और शीतल के मेहंदी का संगीत है तुमच्या हातात मेहंदी काढते अजिंक्य तुम्ही लग्नामध्ये सूट का नाही घेतलं नाही मॅडम यांची पसंत केलं ते घेतलं त्यांच्या पुढे काय बोलताय ते आतापासूनच बाई एवढं काय करायचं प्यार किया है तू निभाना तो पडेगा पण तू सूट घातला असता ना तर लय भारी दिसला असता त्यावर गॉगल म्हणजे लय रुबाबदार दिसला असता काय बी म्हणस रे गॉगल घातलेली पोरांना लय स्मार्ट दिसत माझ ठरलंय आता काय आजीच्या लग्नात मी असं सूट घालणार असं बूट घालणार आणि असं गॉगल बी घालणार म्हणजे बघ मी कसा एकदम स्मार्ट दिसते का नाही हा काय म्हणत होत ते अरे उभला काही ते ती जाऊ दे अरे शीतली कुठं दिसत नाही असेल की तुझ कुठतरी
पी पाणी. काय झालं? ताण लागले होते ना कामाला बघू ताण पागली. बर बघू मेहंदी बघू. सर बाजूला. हा आहे का? तुम्ही काय चिडल्या का काय? बर काल झाल्या प्रकरणाबद्दल आम्ही तुमची माफी मागतो, मनापासून माफी मागतो. बर बघू मेहंदी बघू बघू मेहंदी बघू. अहो इकडे नीट दिसत नाही. फौजींचं नाव कुठे? ह्याच्यात नाव कसं शोधायचं? नाव कसं ठसठसीत पाहिजे बघा. बर बर त्या हातावर काय करू? आमच्या नावाची मेहंदी काढू म्हणजे बघू कुणाच्या नावाची मेहंदी रंगते. शीतल बाळा काय झालं? नाना मी याला कानाखाली का वाजवली हे याला माहितीये आणि मला माहितीये. बाकी कुणाला काय कळलं नाही तर मला काय फरक पडत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भाऊजीची होणारी बायको आहे मी. अगदी न वागायचं नाहीतर फाडून टाकीन गळा. शिटले शिटले संदीग. आजवर शीतलीकडे बघून गप होतो. तुला काय वाटलं? तू काय बी केलंस तरी शीतल गप असल. लग्न झाल्यावर काय आजच्या बॉर्डरवर जाईल, शीतली इथंच असणार. आपण पाहिजे तेव्हा त्याला त्रास देऊ शकतो. काय करणार आहे ती? कुणाला सांगणार? पण बेटे ती वाघीन आहे, वाघीन. तुझ्यासारख्या भेकड्याची शिकार ही वाघीण करू शकते. आणि आता कान गरम केल्यात, परत जर वाटायला गेलास ना तर काय होईल लक्षात ठेव. माझ्या शीतलीच्या संसारात चुकून बी लुडबुड करू नको, लय मागात पडेल.